बरेच अर्ग्युमेंट झालेले आहेत, तरे तरेचे मुद्दे मांडले गेले आणि दरम्यानच्या काळात इलेक्शन कमिशननी शिवसेना शिंदे गटाची असा जो निकाल दिलेला आहे एकनाथ शिंदेची, तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज कोर्टामध्ये नेमकं काय होऊ शकतं? हा तुमचा प्रश्न अनेकदा गेल्या काही दिवसात मला वकिलांकडनं विचारला गेलाय की इलेक्शन कमिशननी शिवसेना शिंदे गटाचे सांगितलं याचा परिणाम सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर होऊ शकतो का? तर एक गोष्ट मी क्लिअर करतो की सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा इलेक्शन कमिशनवर बंधनकारक असतो, परंतु इलेक्शन कमिशनचा निर्णय हा कुठल्याही अर्थाने सुप्रीम कोर्टावर बंधनकारक नसतो, ते तो निर्णय विचारात घेतील असं मला वाटत नाही आणि याची अनेक कारणं आहेत। एक म्हणजे इलेक्शन कमिशन जे आहे ते किती इम्पार्शल आहे याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका आहे आणि हे घटना समितीमध्ये इलेक्शन कमिशन ज्यावेळी निर्माण करण्यात आलं तेव्हापासून ही शंका आहे। मुळात हा मूलभूत अधिकार म्हणून इलेक्शनचा देणार होते, परंतु आंबेडकर म्हणाले की इलेक्शन्सना एवढं महत्व आहे की ते इलेक्शन कमिशन आपण 324 कलमाखाली करू, तसं त्यांनी केलंय। परंतु इलेक्शन कमिशन नेमण्याचा अधिकार हा पंतप्रधानांकडे आहे, तो एकट्याकडे असू नये असं राजेंद्र प्रसाद म्हणाले होते, राज्यसभेचं रॅटिफिकेशन असावं असं म्हणाले होते, पण तसं करण्यात आलेलं नाही। त्यामुळे आज स्थिती अशी आहे की पंतप्रधानांची इच्छा असेल तो मनुष्य इलेक्शन कमिशनर होतो आणि 65 वर्षी तो रिटायर झाला की त्याच्यानंतर त्याला गव्हर्नर किंवा अँबॅसेडर अशी मोठी पदं मिळू शकतात, तेव्हा यामुळे इलेक्शन कमिशनची इम्पार्शियालिटी कमी होते का असा एक फार महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो। आणि माझं स्वतःचं असं एक मत आहे की हे इलेक्शन कमिशनर सगळे IAS ऑफिसर असतात सामान्यपणे, आता हे 25वे आत्ताचे जे आहेत ते 25वे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत, हे सगळे IAS असतात आणि त्यामुळे त्यांना सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला जसा कायदा कळतो त्या अर्थाने त्यांना कायदा कळत नाही, त्यामुळे बरेच वेळा चुकीचे निर्णय घेतले जातात। आणि आत्ता जो शिवसेनेच्या बाबतीत दिलेला आहे हा निर्णय माझ्या मते पूर्ण चुकीचा आहे, पण आता त्याचा पुन्हा विचार सुप्रीम कोर्टामध्ये होऊ शकेल। सर, याच बॅकड्रॉप होती गेल्या वेळेला जे निवडणूक आयोग आयुक्तांची नेमणूक आहे त्या बाबतीमध्येच कोर्टाने काही गाईडलाईन्स आखून दिलेल्या आहेत, तर त्या महत्वाच्या ठरू शकतात का या सगळ्या पार्श्वभूमीवर? कसं असतं, संसदेने या सर्व बाबतीत कायदा करावा असं 324 कलमाखाली खरं लिहिलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात तसं झालेलं नाही आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एक कमिशन नेमा ज्याच्यात पंतप्रधान चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि ऑपोजिशन लीडर असतील आणि त्यांनी एकमताने चीफ इलेक्शन कमिशनर नेमावेत, म्हणजे ते निपक्षपाती असायची शक्यता आहे जोपर्यंत संसद कायदा करत नाही तोपर्यंत। तेव्हा ही एक चांगली मूव आहे, पण हे हा ज्युडिशियल ज्याला ओव्हररीच म्हणतात किंवा ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम म्हणतात त्याची ही एक केस झाली आहे। पण दुर्दैवाने होतं काय की ज्यावेळी संसद आणि एक्झिक्युटिव्ह काम करत नाहीत त्यावेळी नायलाज असतो ज्युडिशरीला त्याच्यात भाग घ्यावा लागतो आणि मग त्याला आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम असं म्हणतो। आज जी सुनावणी होते आहे अनेक, जसं मगाशी म्हटलं की अनेक मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे, आर्ग्युमेंट मोठं झाले, कपिल सिब्बलांचं झालं, त्यानंतर शिंदे गटाच्या वतीने ठाकरेंकडूनही वेगवेगळ्या लोकांचं आर्ग्युमेंट झालं। आता ही केस कन्क्लुझिव्ह स्टेटला पोहोचली असं आपल्याला म्हणता येईल का आत्ताच्या एकूण परिस्थितीवर? आजच्या सुनावणीमध्ये पुन्हा आर्ग्युमेंटच होतील अशी चिन्ह आहे? नाही, आज तर आर्ग्युमेंट होतील यात काही शंका नाही, कदाचित उद्या पण आर्ग्युमेंट होतील, त्याच्यानंतर कदाचित एक आठवड्याचा अवधी न्यायालय घेईल त्यांचा निर्णय देण्याकरता। आता एक गोष्ट लक्षात घ्या की मी पहिल्या 8 महिने झाली ही केस आता चालू आहे, मी पहिल्या दिवशीपासून सर्व चॅनेल्सवर सांगतोय की कॉन्स्टिट्यूशनचे इश्यूज आहेत, गव्हर्नरचा इश्यू आहे, अनेक इश्यूज आहेत, 10व्या शेड्यूलचा इश्यू आहे, तेव्हा कॉन्स्टिट्यूशन बेंच ताबडतोब निर्माण करणं हे आवश्यक आहे। पण पहिल्यांदा हे व्हेकेशन बेंचकडे 2 जण होतं, मग 3 जणांकडे गेलं, आता 5 जणांकडे आलं, ही जी दिरंगाई होतीये ना, एखादं सरकार घटनात्मक आहे का नाही हे त्वरित ठरलं पाहिजे। ते 8-8 महिने जर का राहायला लागलं मध्ये आणि नंतर ते ठरवलं की ते घटनाबाह्य आहे, तर 8 महिने ते घटनाबाह्य सरकार राहिलं, तेव्हा न्यायालयाचा हा जो विलंब आहे हा अगदी अक्षम्य आहे असं माझं स्वतःचं मत आहे। कारण याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की 10वं शेड्यूल जे आहे त्याचा अर्थ लावावा लागेल, माझ्या मते 2/3 लोक बाहेर पडले आणि त्यांचं मर्जर झालं तर ते डिस्क्वालिफाय होत नाहीत असं आपल्या राज्यघटनेत स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे, त्याला 2 अर्थ असू शकत नाहीत।
इथे पहिल्यांदा 16 लोक बाहेर पडले, दोन तृतीयांश होत नाही, एकाच वेळी बाहेर पडायला पाहिजेत असं मला वाटतं. आता सुप्रीम कोर्ट आता काय अर्थ लावतो, महिन्यात चालतील असं म्हटलं तर वेगळा अर्थ होईल, तेव्हा ते डिस्क्वालिफाय होतील. आणि ते जर का डिस्क्वालिफाय झाले तर मी सांगायची गरज नाही की त्याच्यात एकनाथ शिंदे आहेत. आणि या कायद्याखाली 91 घटना दुरुस्ती आपण जी केली त्याप्रमाणे या कायद्याखाली जर का डिस्क्वालिफाय झालं तर त्याला मुख्यमंत्री राहता येत नाही, मंत्री पण राहता येत नाही. मुख्यमंत्री गेले तर सरकार पडतं, मग गव्हर्नरला नवीन कोणाला तरी बोलवावं लागतं की ज्याला बहुमत आहे. अशी सध्या तर काही स्थिती दिसत नाहीये आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट येईल आणि 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या लागतील, ही एक स्थिती आहे. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, हे डिस्क्वालिफाय झालेलेच नाही आहेत, तर आहे हे सरकार चालू राहील. त्या दोन शक्यता मला इथे दिसतात. परंतु मी शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की 85 साली राजीव गांधींनी ज्यावेळी पक्षांतरबंदी कायदा आणला त्यावेळी त्याचा उद्देश असा होता की हे पक्षांतरं झाल्यामुळे पक्ष हा इनडायरेक्ट डेमोक्रेसीचा आत्मा असतो आणि तिथे भ्रष्टाचार होता कामा नये, आणि म्हणून हा पक्षांतरबंदी कायदा आणलाय, कारण राजकीय भ्रष्टाचारातून इतर भ्रष्टाचार निर्माण होतात. आता सुप्रीम कोर्टाने या कायद्याची ज्या पळवाट आहेत सगळ्या या बंद करणं हे सुप्रीम कोर्टाचं माझ्या मते आता सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. हे व्यक्तिगत माझं एक घटना शिकवणारी व्यक्ती म्हणून माझं हे मत आहे, परंतु आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देऊ त्याचा वाट बघू आपण. सर, कुठल्या आधारे आजच्या सुनावणीचा निकाल जो येईल, तुम्ही म्हणता की 8 दिवसांनी येण्याची शक्यता आहे, या ज्या शक्यता आहेत कुठल्या आधारावर निकाल येईल असं तुम्हाला वाटतं? नाही, आधार म्हणजे जे दोन्ही बाजूनी आर्ग्युमेंट झालेली आहेत यातलं राज्यघटनेचं इंटरप्रिटेशन कोणाचं जास्त बरोबर आहे. पण आता एक इंटरप्रिटेशन तर इतकं हास्यास्पद आहे की आम्हीच शिवसेना आहोत बाहेर पडलेली. आता हे जे आहे अपेक्षितच नाही आहे राज्यघटनेमध्ये, पण तेही आर्ग्युमेंट झालेलं आहे. तेव्हा सुप्रीम कोर्ट कुठलं आर्ग्युमेंट स्वीकारतं दोन्ही बाजूचा विचार करतील ते, आणि मग न्यायाला स्मरून ते योग्य तो निर्णय देतील. आणि 5 जजेस आहेत, त्यातले 3 जजेस ज्या बाजूनी होतील तो न्यायालयाचा निर्णय असतो. सर, एक निकष असाही लावला जातो, एक शक्यता अशी देखील वर्तवली जाते की हे जे प्रकरण आहे ते पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाईल. अनेक घटना तज्ञांचं असं म्हणणं आहे की 90% शक्यता आहे की हे राहुल नारायण विधानसभा अध्यक्ष, असं काही शक्यता जाणवते तुम्हाला? नाही, अगदी निश्चित म्हणजे शक्यता नाहीये, असंच व्हायला पाहिजे. आपल्या इथे सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दात सांगितलंय की डिस्क्वालिफाय व्यक्ती झालीये की नाही हे स्पीकरनीच ठरवायचं आहे, ते सुप्रीम कोर्टाने ठरवायचंच नाहीये. परंतु पक्षांतर केलाय की नाही हा जो अर्थ लावायचा आहे तो राज्यघटनेचा अर्थ सुप्रीम कोर्टाने लावायचा आहे. आणि तो जर का त्यांनी लावला की 16 लोक गेली, 2/3 ते होत नाहीत तर ते डिस्क्वालिफाय होतात, हे जर का सुप्रीम कोर्ट म्हणालं तर मग ते स्पीकरवर बंधनकारक राहणार आहे. मग स्पीकरच्या हातात कुठली त्या ठिकाणी तारतम्य राहणार नाहीये. सर, नवाब रेडियाचा सुद्धा त्याच्यावरती सुद्धा आर्ग्युमेंट होऊ शकतं का, कारण त्याच्यामुळे आणखी पुढचा म्हणजे वेळ या सगळ्या आर्ग्युमेंटमध्ये त्यामुळे जाऊ शकतो? माझं स्वतःचं पहिल्यापासून असं मत आहे की एक केस नागालँडची, दुसरी अरुणाचल प्रदेशची. आता हे दोन्ही इतकी छोटी राज्य आहेत, महाराष्ट्र हे प्रचंड मोठं राज्य आहे, त्यामुळे आधीच्या केसेसमध्ये 5 जजेसनी काय म्हटलं याच्यापेक्षा आत्ताची जी फॅक्ट्स वेगळ्या असतात, या दोन्ही केसमधल्या फॅक्ट्स आणि आत्ताची महाराष्ट्रातल्या फॅक्ट्स या पूर्णपणे वेगळ्या आहेत. आणि मग हे दोन्ही बाजूनी उपयोग करता येतो. म्हणजे आता रेबिया केस जी आहे त्याच्यामध्ये अविश्वासाचा ठराव असेल तर स्पीकरला डिस्क्वालिफाय करता येणार नाही असं म्हटलं आहे, पण त्याच केसमध्ये गव्हर्नरला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार सत्र बोलवता येणार नाही असं पण म्हटलं आहे. म्हणजे हे दोन्ही बाजूनी होत आहे. तेव्हा तुम्ही पहिल्या दोन्ही केसचा विचारच करू नका. त्या 5 जजेस आहेत, हे पण 5 जजेस आहे, याला तेवढाच अधिकार असतो. तेव्हा यांनी ही केस लक्षात घेऊन कॉन्स्टिट्यूशन ते इंटरप्रिटेशन करणं आवश्यक आहे. माझं स्वतःचं मत असं आहे की आधीच्या केसमध्ये केवळ पळवाटा शोधण्याकरता काही वेळा अशा केसेस वकील लोक मांडत असतात. माझं स्वतःचं मत असं आहे की त्या केसेसचा आणि आत्ताची महाराष्ट्राची केस याचा संबंध फार थोडा आहे. निकालाच्या बाबतीमध्ये काय तुम्ही मगाशी म्हणाल की 4 दिवसांमध्ये कदाचित जर आत्ताचे आर्ग्युमेंट संपले तर कन्क्लुजनला जाऊ शकतं? मला स्वतःला म्हणजे आता हे बघा, हे सर्वोच्च न्यायालयाच्या मर्जीवर अवलंबून आहे. मला स्वतःला असं वाटतं की घटनेचा प्रश्न जिथे आहे, एखादं सरकार घटनात्मक आहे का घटना बाह्य आहे हे ठरवण्याचा प्रश्न आहे, तेवढी लवकरात लवकर विलंब अनपार्डनेबल आहे. तिथे लवकरात लवकर लागायला पाहिजे. ऑलरेडी 8 महिने झालेत, त्यामुळे
ही केस संपूर्ण ऐकून घेतल्यानंतर फार तर एक आठवड्याचं मुदत देऊन त्यांनी निर्णय देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. पण सर जर असं झालं की सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की हा सगळा जो प्रकार आहे तो स्पीकरच्या अखत्यारीमध्ये होतो आणि येतो आणि जर हे निर्णय घेण्याचे अधिकार स्पीकरकडे दिले मी तुम्हाला सांगितलं तसं स्पीकरनी पुन्हा निर्णय किती वेळात द्यावा हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं नाहीये, या घटनेने सांगितलेलं नाहीये आणि याचा गैरफायदा अनेक ठिकाणी घेतला जातो. आता मंत्रिमंडळाने सांगितल्यानंतर जे 12 सदस्य नेमायला पाहिजेत ते त्वरित नेमावे लागतात पण गव्हर्नरनी ते 2 वर्ष नेमले नाही, कारण घटनेत असं लिहिलेलं नाही की किती वेळात ते नेमावे. तर हे पळवाट आहेत, या पळवाटांना थारा देता कामा नाही आपण. आणि सुप्रीम कोर्टाने हा जो 10वा शेड्यूल आहे अँटी डिफेक्शन लॉ आहे याचा करेक्ट अर्थ लावणं आणि सर्व पळवाटा बंद करणं ही सुप्रीम कोर्टाची आत्ताची ड्युटी आहे. आपण आत्ताच्या केस फक्त बोलू, म्हणजे जर टाइम बाउंड काही दिलं नाही फक्त त्यांच्याकडे जाऊ शकता असं म्हटलं तर त्याला डिले होऊ शकतो. पण आता काय झालंय की याच्यावर एवढी चर्चा झाली आहे की लाजे काजे स्टो का होईना, फार डिले लोक करणार नाहीत असं मला वाटतं. आता मी गृहित धरतोय की या गोष्टी असतात राजकीय लोकांकडे, लाजे काजे स्टोर वगैरे, हे गृहित धरून मी सांगतोय की त्यांनी लवकरात लवकर करावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.